अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। भीमा कोरेगाव येथे आंबेडकरी अनुयायांवर 1 जानेवारी रोजी झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध पाळधी गावातील बौद्ध समाज बांधवांकडून करण्यात आला आहे। या घटनेला दोषी असणाऱ्यांवर त्वरित कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पाळधी येथील बौद्ध बांधवांनी जामनेर तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे। कोरेगावचा जो निंदनीय प्रकार झालेला आहे त्याचा आम्ही सर्व निषेध करत आहोत, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निषेध करत आहोत। आमच्या ह्या तीव्र भावना शासनाचे प्रतिनिधी या नात्याने आपण शासनापर्यंत कळवाव्यात असे आम्ही या संपूर्ण परिसराच्या वतीने सहभागी झालेल्या मोर्चामध्ये असलेल्या सगळ्या लोकांच्या वतीनं आपल्याला विनंती करत आहोत। आमचा मार्ग हा शांततेचा मार्ग आहे। ज्यांनी काही दुष्कृत केलेलं असेल त्या दुष्कृत करणाऱ्या विकृत मनोवृत्तीच्या लोकांना, तो कुठल्याही जाती धर्माचा असो कुठल्याही संघटनेचा असो, त्याला लवकरात लवकर अटक करून बहुजन समाजाला एक प्रकारचा एक दिलासा मिळेल अशा प्रकारच्या तीव्र भावना शासनापर्यंत आपण पोहोचवाव्यात। भीमा कोरेगाव येथे जो प्रकार झाला निषेधार्थ या ठिकाणी कोणताही गट तट पक्ष बाजूला ठेवून एक आंबेडकरी समाजाचं एक मोठं आंदोलन अध्यापक नाना बाविस्कर सर यांच्या नेतृत्वात झालं या ठिकाणी एक शांततेमध्ये संपन्न होत आहे। मित्रांनो, कुठून सुरू करायचं हेच समजत नाही। अरे इतिहास रचला एकट्यांनी मर्दांनी, इतिहास रचला मर्दांनी, इतिहास रचला एकट्यांनी आणि गुपित वार केले छक्क्यांनी। त्याच्या अवलादींचा मी या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। भिडे गुरुजीचं करायचं काय? भिडे गुरुजीचं करायचं काय? एक बोटाचं करायचं काय? मित्रांनो, त्या ठिकाणी लाखोने संख्या असून सुद्धा आमच्यावर जेव्हा हल्ला झाला त्यावेळेस त्या ठिकाणी जे पोलीस यंत्रणा होती, मित्रांनो पोलीस सुद्धा आपले नाहीत, पोलीस सुद्धा जातीवादी आहेत। म्हणून आमची पहिली मागणी पोलिसांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करा। त्यांच्या समोर आमच्या आया बहिणींना मारहाण झाली, आमचा एक भीमसैनिक त्या ठिकाणी जिवंत मारण्यात आला, त्या ठिकाणी आमच्या अब्जावधी गाड्यांचं झाडफळ करण्यात आलं आणि ते सगळं बिल आमच्या प्रकाश आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर फाडण्याचा प्रयत्न या ठिकाणी मधुवादी सरकारचा चालू आहे। मित्रांनो, म्हणून या ठिकाणी एक एक बोटे आणि भिडे, या भिडे गुरुजीचा इतिहास आता तीव्र येतोय। मीडियावाले सुद्धा त्या भिडे गुरुजीचं मुलाखत घेत आहे, भिडे गुरुजी आपला स्पष्टीकरण करतोय। भिडे गुरुजी सांगतोय की त्या ठिकाणी संभाजी महाराजांचा समाधीच नव्हती, मला माहीतच नव्हे, आणि 84 वर्षाचा म्हातारा तो म्हणतो माझ्या मागे 10 लोक आहे 50 लोक आहे, त्यांनी भडकवले। मित्रांनो, बाळासाहेबांचं स्टेटमेंट आहे, मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाला, त्या बॉम्बस्फोटच्या पाठीमागे याकूब मेमन होता, त्याचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता, परंतु त्या ठिकाणी याकूब मेमनला दोषी ठरवून फाशीची शिक्षा देण्यात आली। म्हणून आमची प्रमुख मागणी आहे की हरामखोर दोघं जातीवाद्यांना त्यांच्यावर 302 दाखल करून त्यांच्यावर त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी आमची दुसरी मागणी आहे। जे तुकडे होते ते गणपत महाराने पैलवानाने जमा केले, शिंप्याला विनंत्या केल्या, शिंप्याने ते तुकडे शिवून चावून त्या संभाजी महाराजांचा अंत्यविधीचा अंतिम संस्काराचा कार्यक्रम महारवाड्यामध्ये घेतला। मित्रांनो, आणि त्या ठिकाणी संभाजी महाराजांची समाधी बनवली आणि संभाजी महाराजांचा खुनाचा बदला घेण्यासाठी 1 जानेवारी 1818 त्या ठिकाणी 28,000 पेशव्यांना 5 महारांनी कापून टाकले, त्याचा बदला संभाजी महाराजांच्या खुनाचा बदला। मित्रांनो, या ठिकाणी
भीमा कोरेगावला जी जातीय दंगल त्या ठिकाणी उसळण्यात आली, त्याचा निषेध म्हणून आज आपल्या पाडदी गावामध्ये संपूर्ण पाडदी गाववासियांच्या वतीनं या ठिकाणी अशा प्रकारचा रस्ता रोको या ठिकाणी करण्यात आलेला आहे. या रस्ता रोको प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो की या महाराष्ट्राला जी परंपरा थोराशी परंपरा राबलेली आहे की पुरोगामी राज्य म्हणून भारतामध्ये त्या ठिकाणी काढलं जातं. या महाराष्ट्रामध्ये सर्व जाती पंथाचे धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांपासून महात्मा फुल्यांपासून तर अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे सर्व संतांची जी थोर परंपरा या महाराष्ट्राला लाभलेली आहे की जेणेकरून त्यांनी या महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माला एक संघ बांधून ठेवण्याचं काम केलेलं आहे. परंतु गेल्या काही दिवसापासून ज्या समाज विघातक शक्तींनी या आमच्या सर्व समाजामध्ये तेढ निर्माण व्हावी त्याच्यामध्ये फूट पडावी असा जो अघोरी असा प्रकारचा प्रयत्न केलेला आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असतील किंवा डॉक्टर बाबासाहेबांचे अनुयायी असतील हे सर्व या महाराष्ट्रामध्ये गुण्यागोविंदाने नांदत आलेले आहेत. अगदी आपण जर विचार केला तर आपल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबईपासून तर अगदी आपल्या खेड्यागावापर्यंत आपण सर्वजण एक संघ त्या ठिकाणी नांदत आलेला आहोत. परंतु काही जाती विघातक शक्ती की ज्यांनी या समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आम्ही या सर्वांना या ठिकाणी प्रसंगी विनंती करतो प्रशासनाचे जे अधिकारी आलेले त्यांना की ज्या विघातक शक्तींनी ही भीमा कोरेगावची दंगल घडवली त्यांना कठोरात कठोर शिक्षा मिळावी आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल जबरदस्त अशा प्रकारचे गुन्हे दाखल व्हावे. त्यांना कुठल्याही प्रकारची हयगय त्यांची केली जाऊ नये. ग्राउंड रिपोर्ट ऍक्च्युअल परिस्थिती माहिती आहे. गोविंद महाराजची समाधी ज्या लोकांनी पाडली तिथून हा वाद सुरू झाला. त्याच्यानंतर 31 तारखेला समझोता बैठक झाली. त्या समझोता बैठकमध्ये आम्ही सगळे उपस्थित होतो आणि त्या उपस्थितानंतर 31 डिसेंबरला यांनी प्लान केला पूर्ण गाव बंद करण्याचा आणि पुण्यावरून 250 लोक आले. त्याच्यामध्ये मनोहर भिडे आगे बढो, मनोहर भिडे जिंदाबाद, संभा नंतर मिलिंद एक बोटे आगे बढो, मिलिंद एक बोटे जिंदाबाद, आनंदवे आगे बढो, आनंदवे जिंदाबाद अशा घोषणा देत लोक 31 मुक्कामी आले आणि जे मुक्कामी 1 तारखेपर्यंत कंटिन्यू होते. पण ज्या गोष्टीमुळे हा वाद निर्माण झाला ज्या गोविंद महाराजचा समाधीच्या ज्यांनी तुकडे उचलले आमचा इतिहास आम्हाला माहिती पाहिजे. ज्यांनी तुकडे उचलले ते उचले पाटील झाले असं नाही की मराठा समाजाचं योगदान नाहीये. आहे, आमच्या बहुजनांचं योगदान आहे. बहुजन शब्द पाली शब्द आहे, हा बुद्धांनी दिलेला आहे. बहुजना का एका कोण्या व्यक्तीचा शब्द नाहीये, हा बुद्धांनी दिलेला शब्द आहे. आणि इथे मराठा समाजाचे ज्यांनी तुकडे उचलले ते उचले पाटील आजही वडू बुद्रुकमध्ये आहे. ज्यांनी तुकडे शिवले ते शिवले पाटील आजही वडू बुद्रुकमध्ये आहे. तुम्ही इंटरव्ह्यू बघितला असेल तर माजी सरपंच शिवले पाटील त्यांचे ते माझे मित्र आहेत, त्यांची इंटरव्ह्यू टीव्हीला होती. तर त्यांच्या डोक्यामध्ये मनोहर भिडे आणि मिलिंद एकबोटे हे निरंतर 5 ते 6 महिन्यापासून हे हॅमर करत होते की भीमा कोरेगावचा जो रणसंग्राम झाला तो मराठा आणि महारमध्ये झाला. मित्रांनो भीमा कोरेगावचा जो क्रांतीस्तंभ आहे त्या क्रांतीस्तंभामध्ये पाठी लावलेली आहे शहीदांची. मी सांगतो म्हणून विश्वास अजिबात ठेवू नका की पाठी लावलेली शहीदांची. त्या शहीदांच्या पाठीवर बहुसंख्येनं महार आहे पण महारांची संख्या आहे 17, 54 लोकांची शहीदांची यादी आहे. 17 महारांची तिथे नाव आहेत. नेतृत्व सिद्धनाथ, रायनाथ, यशनाथ, सिद्धनाथ या लोकांनी नेतृत्व केलं आणि त्या महारांच्या सोबत त्याच्यामध्ये 13 मराठे आहे. माहिती आहे का आमच्या मराठ्याला? माहिती आहे आमच्या मराठ्याला 13 मराठे आहेत. 4 माळी आहेत, 2 कोळी आहेत, 4 लिंगायत आहेत, 6 मुसलमान आहेत. हा इतिहास आम्ही वाचला आहे का? नाही. हा सांगितला आहे का? नाही. ही लढाई पेशवाई विरुद्ध बहुजन होती, महार विरुद्ध मराठे अजिबात नव्हती. आणि मनोहर भिडे कामयाब झाला. इथल्या लोकांना सांगण्यामध्ये माझी बायको, माझे 2 पोरं निळा झेंडा निळा ड्रेस घालून त्या भीमा कोरेगावच्या पार्किंगमधून निघाले. माझ्या बायकोच्या समोरची गाडी पेटवली, तिच्यावर दगड मारले 3रा मजल्याहून. माझी बायको आणि पोरं म्हणताय की आम्हाला दगड का मारताय. थोडं इतकंच करू इच्छितात तरी साहेबाचं
आपल्याला थोडी प्रबोधित करतील अशी मी आपल्या साहेबांना विनंती करतो. मित्र सर्वांना नमस्कार. आपण एकंदरीत जी काही आता एक तारखेची घटना घडली आम्ही सर्वजण आपण त्याचा निषेधच करतो आहे, कोणी त्याचं समर्थन करत नाही. आणि आपण जो आज बंदमध्ये जे आपण एकंदरीत संयम दाखवला आणि प्रशासनाला जी मदत केली त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानतो. आमचे वकील साहेब भविष्कर साहेब यांनी पण एक चांगला सामाजिक कामाचा एक या ठिकाणी श्री गणेशा केला. त्यांचे वडील माझे मित्रच आहेत, आमच्या जवळजवळ 95 आम्ही दोघेजण मित्र आहेत. मला फार समाधान वाटलं की गावामध्ये एवढे उच्च शिक्षित मुलं आपल्यामध्ये आहेत आणि हे जग आता स्पर्धेचं जग आहे. बाबासाहेबांचं उदाहरण, माननीय डॉक्टर अब्दुल कलाम साहेबांचं उदाहरण आपल्या जगासमोर आहे आणि सर्वसामान्य कुटुंबातले हे लोक आहेत आणि आपले हे दीपस्तंभ आहेत. म्हणून मुलांनी तरुण पिढीने जास्तीत जास्त शिक्षणाला पहिली प्रायोरिटी द्या. आर्थिक परिस्थितीचा जे काही रोणं असेल तो रोणं ते रडणं बंद करा, पण पहिल्यांदा शिक्षणाला पहिली प्रायोरिटी द्या. उदाहरण आपल्या वकील साहेबांचं आपल्यासमोर आहे. आज ते हायकोर्टात प्रॅक्टिस करतात, उद्या ते जज होतील. आपली त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण सर्वांनी तरुण पिढीने सुद्धा थोडं पुढे आलं पाहिजे. नुकतेच आता एक नांदेडमध्ये नुकतेच एक आय पी एस अधिकारी आमचे हजर झाले, अंडर प्रशिक्षण त्या ठिकाणी आहेत. एक 25-30 वर्ष वयाचा मनुष्य आय पी एस आहेत. आपल्यामध्ये सुद्धा तसेच प्रशासनामध्ये समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये आपल्यामधून मंडळी येण्याची तुमच्यामध्ये ती क्षमता आहे, तुमच्यामध्ये ती बौद्धिक आणि शारीरिक क्षमता तुमच्यामध्ये आहे. पण आपण ती विधायक मार्गाने ती प्रकट करण्याची गरज आहे. म्हणून माझी आपल्या सर्व आई बहिणींना पण विनंती आहे, आमच्या नेते मंडळीनं पण विनंती आहे की ही जी समाजाची एनर्जी आहे, समाजाची ही जी सर्व ताकद आहे, हे विधायक मार्गानं त्यांच्या कल्याणासाठी व्यक्तिशः त्यांच्या आणि समाजाच्या कल्याणासाठी उत्थानासाठी त्याचा विनियोग आणि त्याचा वापर झाला पाहिजे असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. मी माझ्यातर्फे आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि झालेल्या जे काही घटना आहे त्याचा पण मी निषेध करतो आणि आपल्या सर्वांचे पुन्हा शेकवेळ मी आभार मानतो की आपण प्रशासनाला आपण सर्वांनी मदत केली आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी मी शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.